लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी। ओम भद्रं कर्णे विश्रुणयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवंसस्तनूभिर्व्यशेम देवहितं विधायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्धातु। ओम सहनावतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहैः, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं मां अववक्तारं, अवश्रोतारं, अवदातारं, अवधातारं, अवानूचानमवशिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवउत्तरात्तात्, अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात्, अवाधरात्तात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुत्वं, रुद्रत्वं, इन्द्रत्वं, अग्नित्वं, वायुत्वं, सूर्यस्त्वं, चन्द्रमा त्वं, ब्रह्म भूर्भुवस्वरों, गणादिन् पूर्वमुच्चार्य वर्णादिन् तदनन्तरम्, अनुस्वारः परतरः, अर्धेन्दुलसितं, तारेण रुद्धम्, एतत्त्वमनुस्वरूपं, गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपं, बिन्दुरुत्तररूपं, नादस्सन्धानं, सगीतासन्धिः, सैषा गणेशविद्या, गणकऋषिः, निचृद्गायत्री छन्दः, गणपतिर्देवता। ॐ गङ्गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशं कुशधारणं, रदं च वरदं हस्तैः बिभ्राणं मूषकध्वजं, रक्तं लम्बोदरं, शूर्पकर्णकं, रक्तवाससं, रक्तगन्धानुलिप्ताङ्गं, रक्तपुष्पैः सुपूरितं, भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम्, एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रणतपतये, नमस्ते अस्तु लम्बोदराय, एकदन्ताय विघ्ननाशने, शिवसुताय श्रीः, वरदमूर्तये नमो नमः। मंगलमूर्ति मूरया। याला आपण अथर्वशीर्ष असं म्हणतो। अथर्वशीर्ष म्हणजे अथर्ववेदामध्ये केलेली गणपतीची स्तुती। अथर्व याचा अर्थ न हलणारा, म्हणजेच स्थिर असणारा। गणेश ही अशी देवता आहे, त्याच्याकडून आपण काय शिकावं तर स्थिर राहणं शिकावं। म्हणून गणपती एका जागी बसून स्थिरतेनं विचार करायला शिकवतो। जे काही निर्णय घ्यायचे ते आनंदामध्ये निश्चित घ्यायला पाहिजेत, पण त्यातलं ज्ञानही आपल्याला प्राप्त झालं पाहिजे। म्हणून अथर्वशीर्षामधल्या काही उत्तम अशा विधानांचा आपण विस्तार पाहूया।
हे गणेशाचं रूप कसं आहे? तर ते अत्यंत लाघवी आहे, लोभस आहे, सोजवळ आहे. आणि अशा या रूपाचं वर्णन करत असताना गणक नावाच्या ऋषींनी हे अथर्ववेदामध्ये रचलेलं असं हे स्तोत्र आहे. अथर्वशीर्ष पठण करण्याचे अनेक फायदे आहेत. कसं? तर आपण म्हणतो अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, अवधातारम. म्हणजे देवा, तू वक्ता आहेस आणि श्रोता आहेस. एक वेळ मनुष्य वक्ता होऊ शकतो, पण श्रोता होणं फार कठीण असतं. पण गणराय सांगतायत की जर कोणी काही सांगत असेल तर ते ऐकून घ्या. म्हणजे ऐकून घेण्याची वृत्ती गणरायांकडनं आपल्याला कळते. अवश्रोतारम, अवदातारम, गणपती देणारे आहेत. मुक्त हस्तानं आपल्याला ते आशीर्वाद देतात असे हे गणपती. गणपती हे रक्षण करत आहेत असं आपण मानतो. कसं? तर अवपश्चातात, पुरस्तात, उत्तरातात, दक्षिणातात. पश्चात, पुरस्तात म्हणजे पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण, चार दिशांपासून आपल्याला येणाऱ्या संकटांपासून गणराय वाचवतात. एवढंच नव्हे तर अवधरातात, अवच ऊर्ध्वातात, म्हणजे ऊर्ध्व आणि अधर दिशा या दोन्ही दिशांकडून येणाऱ्या संकटांपासून महागणपती आपलं रक्षण करतात. त्यानंतर सर्वतोमाम पाही पाही समंतात, म्हणजे सर्व दिशांनी येणाऱ्या संकटांवर मी मात करीन असा आपल्याला आशीर्वाद गणपती गणेश देतात. त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयः, चिन्मय रूप म्हणजे कसं? तर आनंदाचं रूप आहे आणि वाङ्मय स्वरूप आहे, कारण गणपती ही विद्येची देवता आहे. विद्या प्राप्त करण्यापूर्वी आपण श्री गणेशाय नमः असं पाटीवरती लिहितो, वहीवरती लिहितो. कोणतंही पत्र लिहायचं असेल तरीसुद्धा आपण सुरुवातीला श्री लिहितो, म्हणजेच गणरायांना वंदन करतो. त्यानंतर गणपती कसा आहे? तर आनंदमय. गणपतीच्या रूपाकडे बघून दुःख झालं आहे असा कोणी आहे का? नाही. कारण तो आनंद देतो, पण तो कसा असतो? तर सत चित असा आनंद, म्हणजे नेहमी टिकणारा आनंद देणारी ही गणपती, ही देवता. त्यानंतर तो ज्ञान विज्ञानमयोसी, म्हणजे एकीकडे तो ज्ञानाचीही देवता आहे आणि दुसरीकडे विज्ञानाचीही देवता आहे. म्हणजे गणरायांचं वर्णन करण्याकरता विज्ञान आणि ज्ञान दोन्हीचा उपयुक्त असा वापर आपण करू शकतो. गणपती भूमी रापो नलो निलो नभहा असं आपण म्हणतो. आपलं हे चराचर कशापासून बनलं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यातलं भूमी, आप म्हणजे पाणी, नल, अनिल, अग्नी, जे जे काही तत्व आहे त्या सर्व तत्वांचा अधिपती कोण आहे? तर हा गणराय आहे, हा गणेश आहे. त्वं गुणत्रयातीतः, सत्व, रज आणि तम हे तीन गुण सांगितलेले आहेत. या तीनही गुणांमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारी जी देवता आहे ती म्हणजे गणराय आहे. त्वम अवस्थात्रयातीतः, आपल्या सर्व अवस्था, आपण जेव्हा उन्मनी अवस्थेत असतो, आपण जेव्हा आनंदी अवस्थेत असतो, किंवा आपण जेव्हा एखाद्या दुःखी अवस्थेत असतो, तेव्हा गणरायांचं स्मरण केल्यानंतर आपल्याला सच्चित आनंद प्राप्त होऊ शकतो. अशी उत्तम पूजनीय देवता ही गणरायाची आहे. आणि मग त्याचं स्थान कुठे आहे शरीरामध्ये? त्वं मूलाधार स्थितोस नित्यम, म्हणजे आपला बरोबर मणका जिथे संपतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या अतिशय खालच्या बाजूला मूलाधार नावाचं चक्र आहे. गणराय मूलाधार स्थितोस नित्यम, म्हणजे तिथे स्थित आहेत. म्हणजे कुठे आहेत? तर ते मूळात आहेत, मूळाला आधार देणारे असे ते गणराय
आपल्याला सदा वंदनीय आहेत, आपल्याला सदा वंदनीय आहेत. हे गणराय कसे येतो? त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्र, त्वम इंद्र, त्वम अग्नी, त्वम वायू, त्वम सूर्य, त्वम चंद्रमा, आणि इतकंच नाही तर ब्रह्मभूर्भुवस्वरोम, म्हणजे या सर्व देवांमध्ये आपण आहातच, आणि इतकं असून आपण ह्या संपूर्ण विश्वामध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये आहात. संपूर्ण ब्रह्मांडाचे आपण चालक आहात, आपण पालक आहात. हा गणराय गणपती याचं वर्णन कसं केलं आहे? अकारो मध्यमरूपम, अनुस्वारश्चांत्यरूपम, बिंदुरुत्तररूपम, नादसंधानन सगैतासंधी. आणि ही गणेशविद्या काय शिकवते? तर अरूपामध्ये, उरूपामध्ये आणि मरूपामध्ये स्थित असलेला ओंकार नाद म्हणजे हे गणेशाचं प्रधान रूप आहे. असा उत्तम गणराय अनुस्वारश्चांत्यरूपम म्हणजे एखादा बिंदू किंवा एखादा अनुस्वार जितका लहान आहे तितकाच तो उपयोगी आहे. म्हणून गणरायांचं आपल्या जीवनातलं महत्त्व मात्र अनन्यसाधारण आहे. असा हा गणराय कसा आहे हो? सोज्वळ रूपामध्ये मुषकावरती बसणारा हा गणराय अथर्वशीर्षामध्ये असं म्हटलं, एकदंताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. एकदंत स्वरूप आहे, एकदंत रूप दैत्याचा नाश करत असताना तो दंत तुटल्याची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. तसंच एकदंताय विग्महे आपल्याला ज्ञान देणारा आणि असा हा गणेश कसा आहे? तर तो वक्रतुंडाय धीमहि. वक्रतुंड याचा अर्थ जे कोणी वक्र आहेत त्यांचं ताडण करणारा असा तो गणपती गणराज वक्रतुंडाय. आणि तो कसा आहे? तर प्रमथ पतये, व्रात पतये. व्रात पतये या शब्दाचा अर्थ व्रत करणारे. या व्रत करणाऱ्यांना गणपती गजानन हा नेहमीच कृपेचा वर्षाव त्यांच्यावरती ठेवतो. कारण व्रत करणं म्हणजे उपासना करणं. भगवंताला उपासना अधिक आवडते. तो उपासना करणाऱ्यांचा आशीर्वाद देण्याकरता त्वरित सिद्ध होतो. आणि तो प्रमथादी गणांचा म्हणजे समस्त शिवगणांचा म्हणजे त्याच्या वडिलांचे जे कोणी भक्त आहेत त्यांच्यावरही कृपेचा वर्षाव तो करतो. आणि मुख्य गणपतीचं वर्णन करताना विघ्न विनाशाय आपण म्हणतो, म्हणजे विघ्नांचा नाश करणारा हा गणराय सर्व भक्तगणांना अत्यंत आनंद देवो, मनामधल्या सर्व इच्छा पूर्ण करू असा. आणि गणरायाचं वर्णन आपण प्रथम करतो आणि ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला. शास्त्रामध्ये असं म्हटलं, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. हा मंगलमूर्ती गणेश कार्यारंभी त्याचं स्मरण करूया आणि निश्चित सर्व कार्य आपलं सफल होईल, सफल होईल अशी प्रार्थना त्या गणेशाकडे करूया. मंगलमूर्ती मोरया. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी.